सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. कोरोना यमदूतांची गांधीगिरी. राज्यातील पहिली महिला सरपंच कोरोना जनजागृतीसाठी चक्क आपल्या पतीलाच यमदूत बनून बुलढाणा शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवण्यात आले आहे. बुलढाणा शहरात ग्रामीण भागातील मेहकर तालुक्यामधील गवंडाळा गट ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव यांनी अफलातून शक्कल लढवत चक्क आपल्या पतीला यमदूत बनून त्यावर हा 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 हम यमदूत है हम यमदूत है विना मास्क बाहर घूमोगे तो हम साथ लेके जाएंगे असा संदेश देत बुलढाणा शहरात कोरोना यमदूतांची गांधीगिरी पाळण्यास मिळाली. या यमदूताने नागरिकांच्या तोंडावर मास्क नसल्यास हातात गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरी केली. कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी महिला सरपंचांची चळवळ माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी जनजागृती. जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय व मुख्य रस्त्यावर माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवण्यात आले आहे. कोरोनाचा संख्या वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेऊन प्रत्येक गावामध्ये ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. आणि गटग्रामपंचायत अंबरखेड गोंढाळा इथे ही मोहीम राबवून त्यानंतर मेहकर तालुक्यावरसुद्धा ही मोहीम आम्ही राबवलेली आहे. आणि आज आम्ही बुलढाणा या शहरामध्ये यमदूताच्या माध्यमातून माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत ही जनजागृती आम्ही या बुलढाणा शहरामध्ये आज करत आहोत. आणि आम्ही सर्वजण या कोरोनाला हरवणार, मीही हरवणार आणि आपण सर्वजण मिळून या कोरोनाला हरू आणि महाराष्ट्र कोविडमुक्त महाराष्ट्र बनू. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशात, आपल्या राज्यात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यापासून आतापर्यंत कोरोना व्हायरस या बिमारीनं खूप थैमान घातलेलं आहे. आणि या बिमारीच्या विरुद्ध आपण सर्वजण, आपली सगळी जनता आपण गेल्या 6 महिन्यापासून लढा देत आहे. आणि हा लढा आपला अजून ज्याला लस मिळेपर्यंत चालू राहणार आहे. तर याविरुद्ध आपण जे शासनानं जे उपक्रम केलेले आहेत त्याचाच अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी प्रयत्न होत आहेत. परंतु आज गोंढाळा ग्रामपंचायतच्या सौ जाधवताई आणि त्यांचे पती यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी हा जो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आपल्याला एक उपक्रम आपल्यासाठी आणून दिलेला आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने त्यांनी जागृतीच्या खऱ्या दृष्टिकोनातून त्यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो निश्चित प्रशंसनीय आहे. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये ते त्यांच्या स्वखर्चाने ते करत आहेत ते हे सुद्धा अत्यंत खूप प्रशंसनीय बाब आहे. या त्यांच्या उपक्रमाला जनजागृतीला आम्ही जिल्हा प्रशासनाच्या तर्फे एक प्रोत्साहन देतो आणि त्यांचा ते जे कार्य करत आहे त्याचा गौरवसुद्धा आम्ही या ठिकाणी करतो. जय हिंद. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे माझं कुटुंब माझी जबाबदारी ही शासनाने मोहीम राज्यात राबवली असून आम्ही तालुक्याच्या ठिकाणी ही मोहीम राबवली आहे व जनजागृती केली आहे. तरी आज आम्ही बुलढाणा शहरामध्ये यमदूताच्या माध्यमातून बुलढाणा शहरामध्ये जनजागृती करीत आहे. विशेष म्हणजे या महिला सरपंच सौताई जाधव गेल्या 6 महिन्यापासून आगळ्या वेगळ्या अफलातून शक्कल लढवत कोरोना जनजागृती करतात हे एक विशेष. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.